रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, बहीण भावाचे दृढ नाते निर्माण करत राजकारण विरहित एक हृदय सोहळा इचलकरंजीत पाहावयास मिळाला. तसा रक्षाबंधनाचा सण हा बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा सोहळा, पण रक्ताच्या नात्यातही आजकाल न दिसणारी ओढ इचलकरंजीतील मातोश्री भवनावर दिसली. प्रामाणिक कार्यातून एक घट्ट नाते कसे निर्माण होते हे याची डोळी याची देही पाहण्याचा योग आला. अशा आगळ्या वेगळ्या रक्षाबंधन सणाची शहरात सर्वत्र चर्चा आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रात मोठ्या जोमाने कार्यरत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने. त्यांच्या यशस्वी व धडाडीच्या कार्याबद्दल त्यांचे सत्कार समारंभ सर्वत्र होत असतात. पण आज रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने इचलकरंजीतील महिलांनी रवींद्र माने यांना राखी बांधून जो मायेचा सोहळा आयोजित केला होता तो भारावून टाकणारा होता. या बहिणींच्या मायेच्या वर्षावात एक भक्कम नेता असणारे रवींद्र माने भाऊक झाले आणि बहिणींच्या प्रेमाने भारावून गेले. शिवसेना महिला व युती सेनेच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम मातोश्री भवन येथे संपन्न झाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांना राखी बांधण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. या प्रेमाच्या वर्षावाने श्री मानेंना आनंद अश्रू अनावर झाले, त्यामुळे या जमलेल्या भगिनींचे डोळे भरून आले. जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी खांद्यावर पडल्यानंतर रवींद्र माने यांनी मातोश्री भवन येथे स्वतंत्र कार्यालय सुरू केले. या कार्यालयात महिलांसाठी विविध योजना राबविल्या जातात. शिस्तबद्ध आणि नेटक्या नियोजनात काम करण्याची पद्धत असलेल्या मानेंकडे कर्तबगारी महिला व युती कार्यकर्त्यांची टीम चांगलीच तयार झाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून लागू केलेल्या अनेक योजना, त्याचबरोबर महिलांना घर बसल्या रोजगार मिळावा, त्यांनी आपला छंद जोपासावा यासाठी मातोश्री भवन येथे विविध शिबिरे घेतली जातात. वरच्यावर आरोग्य शिबिर घेऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येते. केवळ पक्ष राजकारण याकडे न बघता माणुसकीच्या भावनेतून या कार्यालयात काम सुरू असते. त्यामुळे दिवसेंदिवस महिला कार्यकर्त्यांची संख्या वाढत आहे आणि त्याचा प्रत्यय आज दिसून आला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्या सर्व बहिणींनी कृतज्ञता व्यक्त करत रवींद्र माने यांना मोठ्या संख्येने एकत्र येऊन रक्षाबंधन सण साजरा केला. स्टेजवर औक्षण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली खरी, पण भावाला गोतावळ्यात यायला क्षणाचाही विलंब लागला नाही. अनेक महिला युवती आपल्या लाडक्या भावाला राखी बांधत असताना आपल्या मोबाईल फोनमध्ये सेल्फी घेऊन हा आनंदाचा क्षण टिपण्याचा प्रयत्न करत होत्या. वयस्कर महिलांनी तर त्यांची दृष्ट काढली आणि आशीर्वादही दिले. आपल्या कामाने फक्त राजकारण चालविण्यात अनेक जण मग्न असतात, पण राजकारण समाजकारण याबरोबरच नात्यांचे दृढीकरण करणारे रवींद्र मानेंसारखे नेते राजकीय क्षेत्रात कमीच असतात. स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देत राजकीय लाभ देण्यासाठी प्रयत्नशील असणारे व रक्षणाची जबाबदारी उचलणारे रवींद्र माने एक सामाजिक क्षेत्रातील सच्चे भाऊ आहेत, असे त्यांच्या या रक्षाबंधनास जमलेल्या भगिनींचे मनोगत खूपच बोलके आहे. या सोहळ्याचे कौतुक आता सर्वत्र होत आहे. यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्षा वैशाली डोंगरे, युती जिल्हाध्यक्षा सलोनी शिंत्रे, शहर प्रमुख भाऊसो आवळे, प्रकाश पाटील, रवी लोहार, इकबाल कलावंत, मोहन मालवणकर, रुपाली चव्हाण, स्नेहांकित भंडारी, दीपाली लोकरे, उमा जाधव, रेखा बिरंजे, शकुंतला जाधव, दीपाली देसाई, स्नेहल घोरपडे, सुप्रिया वाईंगडे, प्रिया चिरक, रंजना शिंदे, सरिता पांडव उपस्थित होते.